नमस्कार मित्रांनो विजय ऑटोमोबाईल ब्लॉगर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होंडा शाईन बी एस सिक्स या बाईकबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे जसं की गाडीचं मायलेज किती आहे गाडीची ऑन रोड किंमत किती आहे इंजिन स्पेसिफिकेशन काय काय आहे गाडीमध्ये तुम्हाला कोणकोणते कलर ऑप्शन बघायला मिळणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो त्याआधी धन्यवाद स्टर्लिंग होंडा बी चौक चिंचोड पुणे यांचं की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली व्हिडिओ करण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती या गाडीबद्दल बघायला मिळणार आहेत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा मित्रांनो होंडा शाईन बी एस सिक्स ही जी बाईक आहे ती दोन व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे शोरूमला एक जे व्हेरियंट आहे ते ड्रम व्हेरियंट आहे आणि दुसरं जे आहे ते डिसवेरियंट आज आपण डिस्वेरियंटबद्दल बघणार आहोत डिसवेरिंटमध्ये फ्रंटला जर टायर साईज बघितला तर तो ऐंशी बाय शंभर अठरा इंचेसचे ट्यूबलेस टायर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे फ्रंटला आणि ॲलो व्हील सोबत आहेत मित्रांनो फ्रंटला डिस्क ब्रेक देण्यात आलेले दोनशे चाळीस एम एम डायमीटरचे आणि टायर एम आर एफ कंपनीचे देण्यात आलेले आहे गाडीमध्ये आणि साईडला रिफ्लेक्टर पण आहे आणि रिअरला तुम्हाला ड्रम ब्रेक्स मिळतील आणि मित्रांनो सस्पेन्शन जर बघितलंय या गाडीमध्ये तर फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहेत आणि रिअरला हायड्रोलिक टाईप सस्पेन्शन देण्यात आलेले आहेत मित्रांनो हेडलॅम्पच्या खाली जर बघितल्या तर नंबर प्लेट लावण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि इंडिकेटरचं सेटअप बघितला तर बल्ब सेटअपमध्ये आहेत इंडिकेटर आणि वरती होंडाची बॅजिंग देण्यात आलेली आहे आणि गाडीमध्ये हेडलॅम्पचं सेटअप जर बघितलं तर पूर्णपणे हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये डी सी हेडलॅम्प हे देण्यात आलेले आणि त्यांचं थ्रो देखील खूप चांगला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडीचा साईड लुक जर बघितला होंडा शाईनचा तर भरपूर ठिकाणी तुम्हाला रेड कलरचं ग्राफिक्स हे बघायला मिळणार आहे गाडीवरती आणि पेट्रोल टँकवरती होंडाचं क्रोम फिनिशमध्ये दे बॅजिंग ही देण्यात आलेली आहे जर खाली बघितलं तर या ठिकाणी वन ट्वेंटी फायवचं स्टिकरिंगसुद्धा देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये मित्रांनो होंडा शाईन ही जी गाडी होती ती पहिले चार गिअरसोबत येत होती आणि आत्ता जे बी एस सिक्स मॉडेल आहे त्यामध्ये पाच गियर हे देण्यात आलेले गाडीमध्ये त्यामुळे गाडीचा त्या परफॉर्मन्ससुद्धा देखील खूप चांगला झालेला आहे गाडीमध्ये सिंगल आणि डबल दोन्ही स्टँड हे देण्यात आलेले आहेत आणि चेन कवरसुद्धा देण्यात आलेले या चेन कवरचा फायदा असा होतो की चेनचा मेंटेनन्स तुम्हाला जास्त करावं नाही लागत आणि सारी सुद्धा देण्यात आलेलं आहे सेफ्टीच्या दृष्टीने ते एक चांगलं फीचर आहे गाडीमध्ये आणि रिअरचं सस्पेन्शन हायड्रोलिक टाईप देण्यात आलेले आहे आणि ग्रॅबरेल हे ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये ते देखील खूप मजबूत आहे मित्रांनो या गाडीचे सीट क्वालिटी जर बघितले तर सॉफ्ट मटेरियल हे यूज करण्यात आलेले आहे सीटमध्ये आणि हे जे सीट आहे ते लॉंग साईजचं सीट असल्यामुळे दोघंजणं कम्फर्टेबल बसू शकतात आणि मित्रांनो आता आपण बघूया रियरचा लोक रिअरचा लोक असा एक दिसतो आणि रिअरचे इंडिकेटरसुद्धा बल्ब सेटअपमध्ये आहेत हॅलोजन बल्ब सेटअप आणि टेल लॅम्प जर बघितलं तर तो सुद्धा हॅलोजन बल्ब सेटअपमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली रिफ्लेक्टर हा देण्यात आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं तर नंबर प्लेट लावण्यासाठी ही जागा देण्यात आलेली आहे मित्रांनो गाडीमध्ये रिअरला ड्रम ब्रेक देण्यात आलेले एकशे तीस एम एम डायमीटरचे जर तुम्ही ड्रम वेरिएंट जर बघितलं गाडीचा तर फ्रंट आणि रिअरला तुम्हाला ड्रम ब्रेक मिळतील गाडीमध्ये एकशे तीस एम एम डायमीटरचे आणि रिअरचा टायर साईज जर बघितला तर ऐंशी बाय शंभर अठरा इंचेचे ट्यूबलेस टायर ॲलोविलसोबत देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो सायलेन्सर जर बघितलं तर सायलेन्सरवरती क्रोम फिनिशमध्ये एक मफलर देण्यात आलेला आहे जेणेकरून जर चुकून तुमचा पाय वगैरे पडला त्याच्यावर तर भाजणार वगैरे नाही आणि मित्रांनो गाडीचा ओव्हरऑल लुक आणि फिट अँड फिनिश क्वालिटीसुद्धा खूप चांगली देण्यात आलेली गाडीमध्ये आणि साईड पॅनलवरती रेड कलरचा ग्राफिक्समुळे खूप चांगला लुकसुद्धा दिसतो गाडीला आणि या ठिकाणी शाईनची स्टिकरसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि इथं साईड पॅनलवरती वन ट्वेंटी फायचं बॅजिंग आणि एचई टी टेक्नॉलॉजी ही गाडीमध्ये येते मित्रांनो इंजिन स्पेसिफिकेशन जर बघितले या गाडीचे शाईनचे तर एकशे चोवीस सी सीचं फोर स्ट्रोक बी एस सिक्स इंजिन या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे जे की पॉवर प्रोड्यूस करतं सात पॉईंट नऊ किलोवॅट ॲट द सात हजार पाचशे आर पी एमला आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं अकरा न्यूटन मीटरचा सहा हजार आर पी एमला ला आणि मित्रांनो या गाडीमध्ये पी जी एम एफ आय सिस्टीम ही देण्यात आलेली आहे मित्रांनो गाडीमध्ये बी एस सिक्स इंजिन असल्यामुळे सायलेन्सरवरती कॅटलिटी कन्व्हर्टरसुद्धा देण्यात आलेला आहे आणि जर तुम्हाला गाडी स्टार्ट करायची असेल तर सेल्फ स्टार्टसोबत किक स्टार्टसुद्धा देण्यात आलेलं आहे जे की चांगलं फीचर आहे मित्रांनो आता आपण बघूयात स्पीडोमीटर त्याआधी मित्रांनो तुम्हाला गाडीची चावी दाखवतो कशी आहे ती मित्रांनो ही आहे गाडीची चावी होंड शाईनची मित्रांनो गाडीसोबत तुम्हाला दोन चाव्या मिळतील बेसिक अशी चावी आहे आणि मित्रांनो पेट्रोल टँकच्या साईडला सुद्धा होंडाचं क्रोम फिनिशमध्ये बॅजिंग हे देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये आणि पेट्रोल टँकची जर कॅपॅसिटी बघितली तर दहा पॉईंट पाच लिटरची टँक कॅपॅसिटी आहे मित्रांनो वरती स्विच जर बघितलं तर राईट साईडला इंजिन किल स्विच देण्यात आलेलं आहे आणि त्या इंजिन किल स्विच मध्ये जर तुम्ही खालच्या साईडला प्रेस केलं तर गाडी स्टार्ट होते सिंगल स्टार्टमध्ये गाडी चालू होते मित्रांनो लेफ्ट साइडला ले जर बघितलं तर हेडलॅम्पचं बट स्विच देण्यात आलेलं आहे पाच लाईट आणि इंडिकेटरचं स्विच आणि हॉर्नचं स्विच हे देण्यात आलेलं आहे मित्रांनो शाईन या गाडीचा स्पीडोमीटर जर बघितलं तर पूर्णपणे मध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो स्पीडोमीटर जर बघितलं तर लेफ्ट साईडच्या डिस्प्लेवरती तुम्हाला स्पीड लिमिट दिसेल आणि गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे हे तुम्हाला दि या डिस्प्लेवर दिसेल लेफ्ट साईडच्या आणि सेंटरमध्ये हेडलॅम्पचं इंडिकेटर आणि लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर या ठिकाणी सेंटरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि राईटचं जे डिस्प्ले आहे त्या ठिकाणी तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल किती आहे ते तुम्हाला दिसेल या डिस्प्लेवर अशी सर्व माहिती या ठिकाणी स्पीड मीटरवर तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला इंजिनचा साऊंड कसा आहे गाडीचा ते सुद्धा एक कळून जाईल बी एस सिक्स इंजिनचा आवाज कसा येतो गाडीचा ते आता ब बघूया मित्रांनो शाईन या गाडीचं मायलेज जर बघितलं तर तुम्हाला गाडीमध्ये गाडीचं मायलेज जे आहे ते साठ के एम पी एल इतकं मायलेज गाडीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो गाडीचे कलर ऑप्शन जर बघितले तर ब्लॅक कलर ग्रे मेटॅलिक ब्लू मेटॅलिक आणि रेड मेटॅलिक असे चार कलर ऑप्शनमध्ये हॉंडाशाहीन ही गाडी येते मित्रांनो आता आपण गाडीचे डायमेन्शन बघूया गाडीचे डायमेन्शन्स बघितले जर गाडीची लेंथ आहे दोन हजार शेहेचाळीस एम एम ची वीड जी आहे ती सातशे सदतीस एम एम ची हाईट जी आहे ती अकराशे सोळा एम एमची आहे आणि गाडीचा जो बेस आहे तो बाराशे पंच्याऐंशी एम एमचा आहे मित्रांनो गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर एकशे बासष्ट एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि टोटल कर वेट जे आहे ते एकशे पंधरा के जीचं आहे आणि गाडीची सीट हाईट जर बघितली तर सातशे एक्क्याण्णव एम ची सीट हाईट आहे मित्रांनो आता आपण बघूया शाईन बी ए सिक्स एकशे पंचवीस या गाडीची किंमत किती आहे ऑन रोड आणि एक शोरूम दोन्ही पण किमती सांगणार आहे मी मित्रांनो जर तुम्ही ड्रम वेरियंट बघितलं शाईन वन ट्वेंटी फाईवचं तर तिची एक शोरूम किंमत एकाहत्तर हजार चारशे त्रेपन्न रुपये एवढी आहे आणि ऑन रोड किंमत जी आहे ती सत्त्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आहे मित्रांनो जर तुम्ही डिस मॉडेल जर बघितलं या गाडीचं तर पिंपरी चिंचवड एरियामधली जी किंमत आहे एक शोरूम किंमत शहात्तर हजार दोनशे एकोणपन्नास रुपये आणि ऑन रोड किंमत जी आहे ती त्र्याण्णव हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इतकी आहे मित्रांनो ह्या ज्या किमती सांगितल्यात मी व्हिडिओमध्ये त्या किमती जर तुम्ही काही दिवसांनी व्हिडिओ बघितला तर ह्या किमती बदलू सुद्धा शकतात किंवा तुमच्या शहरामध्ये वेगळी किंमतसुद्धा असू शकते गाडीची ते तुम्ही एकदा लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ होता शाईन बी एस सिक्स एकशे पंचवीस या बाईकबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये